एक पहिली गोष्ट सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे की ऑनलाईन ज्या एक्झाम आपण घेतोय ह्या नाईलाजानं घेतो. या ऑनलाईन एक्झाम घेण्याचा फार मोठा आग्रह आमचा सगळा कोणाचा आहे असला भाग नाही, पण करोनाची परिस्थिती ज्या पद्धतीने ही 2 वर्षात निर्माण झाली, पहिली लाट आली, दुसरी लाट आली, तिसरी लाट आली, या पार्श्वभूमीवर आपण ऑनलाईन एज्युकेशन सुरू केलं. ऑनलाईन एज्युकेशन सुरू केलं हे वाईट झालं असं मी म्हणत नाही, परंतु ऑनलाईन एक्झामच्या बाबतीमध्ये जे काय बोललं जातं त्या तात्पुरत्या स्वरूपाचे आहेत. ज्यावेळी फिजिकली विद्यार्थी वर्गामध्ये यायला सुरू होतील त्यावेळी ऑफलाईनच एक्झाम आम्हाला घ्यावी लागतील आणि त्याची तयारी देखील विद्यार्थ्यांनी ठेवावी अशा पद्धतीची मंत्री